औषध सुद्धा विकत आणतो त्याच्यावर एक्सपायरी डेट असते. तशी काही काही नात्यांची पण एक्सपायरी डेट असते. त्याच्यासारखा नालायक माणूस नाही असं माझं वैयक्तिक म्हणणं. जे काय ज्यांना कोणाला पदं मिळाली ती साहेबांमुळे मिळाली पहिल्या दिवसापासून ते आतापर्यंत. खरं म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल की दादांची बरोबर कस काही, कारण मी नेहमी दादांच्या बरोबर राहिलो. चांगल्या काळातलं वाईट काळातलं जे काहीतरी निर्णय घेतले त्याला मी नेहमी साथ दिली. कुठले याच्यामध्ये मी कधी तर भाऊ म्हणून तो म्हणत तसे मी उडी मारली. कधी विचारलं नाही की असं का करायला पाहिजे का. मला वाटलं बऱ्यापैकी लोक मला ओळखतात इथंच लहान असं मोठं झालंय. पण जेव्हा आमची चर्चा झाली तर माझं असं दादांना म्हणणं होतं की आपण आमदारकीला तू आहेस तर खासदारकी तरी आपण साहेबांच्या दिली पाहिजे. कारण साहेबांचे जे काही आपल्यावर उपकार आहेत तर गावकरी म्हणून तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आम्ही आमच्यावर पण साहेबांचे किती उपकार आहेत. आणि साहेबांचं वय आता 83 झाल्यामुळं त्यांना सोडणं हे मला पटलं नाही. कारण माझे काही मित्र पण म्हणाले की आता इथून पुढची दादांची वर्ष आहेत साहेबांची काय नाही. तू विचारच मला अतिशय वेदना देऊन गेला की आपण वयस्कर झालेल्या माणसाची किंमत करत नाही का. तर पुढची 10 आपल्याला दुसऱ्या माणसाकडून लाभ मिळणार आहे. त्याच्यासारखा नालायक माणूस नाही असं माझं वैयक्तिक म्हणणं. आता आपण आपले वडील शेतात जातात बांधावरून चक्कर मारतात. तुम्ही आबांना आठवत असाल पडला दाबा किंवा जुनी लोक शेतात. पण याचा अर्थ असा नाही की त्यांनी सगळे शेत आपल्याला दिलं. जमीन आपल्या नावावर केली म्हणून काही त्यांना घराबाहेर काढायचं नसतं. जे काय ज्यांना कोणाला पदं मिळाली ती साहेबांमुळे मिळाली पहिल्या दिवसापासून ते आतापर्यंत. आणि त्याच साहेबांना आपण म्हणायचं आता कीर्तन करा आता गरीब असा हे माझ्या मनाला पटण्यासारखं नाही. मी जरा वेगळा माणूस आहे. मी काय राजकारणी नाही आहे. मला जे पटत नाही ते मी करत नाही. म्हणजे माझे शाळेतले मित्र सुद्धा मला न सांगता गेले ठीक आहे अर्थ नाही. काही काही गोष्टीची एक आपण औषध घेतो नाही. आपण बघा औषध सुद्धा विकत आणतो त्याच्यावर एक्सपायरी डेट असते. तशी काही काही नात्यांची पण एक्सपायरी डेट असते. ती एक्सपायरी झाली समजायचं पुढे चालत राहायचं वाईट वाटून घ्यायचं. एकच आयुष्य आता 60 आहे मी आणि मला दबून वागायचं नाहीये. दबून जगायचं नाही. जगायचं तर स्वाभिमानाने जगायचं. प्रत्येकाने हे लक्षात ठेवलं पाहिजे की आपल्याकडे पूर्वी म्हणायचे मला वेळी कीर्ती बरोबर. मला ती म्हणा अजिबात पटत नाही. एकदा आपले डोळे मिटले तर आपण कधी येणार काही ते कीर्तीला काही चाटायचं का. आपण जे आहे तेव्हा चांगलं काम करा. जे मनाला पटतंय ते करा. केवळ कोणीतरी लाभार्थी आहे म्हणून त्यांच्या मागे जायचं हे मला नाही वाटत. त्यांना पण झोप येत असेल तर ठीक आहे. प्रत्येकाला आपापले विचार असतात. आणि साहेबांच्या बद्दल मी तेच म्हणेन की साहेबांनी काय केलं म्हणजे ह्याच्यासारखा आश्चर्यकारक प्रश्न नाही. ज्या साहेबांनी आपल्याला 4 उपमुख्यमंत्री केलं 25 मंत्री केलं तरी सुद्धा म्हणायचं काकानी माझ्यासाठी काय केलं असं काका मला मिळालं असतं तर मी पण खुश झालो. असा त्रास देणारी व्यक्ती जर आपल्या आयुष्यात आले तर कुणाला नकोय. मला इथली एक माणूस दाखवायचे म्हणून नाही मला त्रास दिलेला चालला असता. एवढ्या वर्ष तुम्हाला समजलं नाही का ही सगळी चाल कोणाची. जसं त्यांनी सांगितलं की बीजेपीची चाल आहे ही वस्तुस्थिती ती आरएसएसची केव्हापासूनची चाल होती की त्यांना शरद पवार हे नाव संपवायचं होतं. त्यांनी खूप प्रयत्न केला. आणि तुम्ही जे कोणी वाचत असाल इतिहासाने पण हेच केलं. जेव्हा घरातला कोणी त्याच्यामध्ये पडता येतो तेव्हाच ते घर संपत नाही. तर घर एक असतं तर ते संपूच शकत कुठेही बघा तुम्ही. अगदी आपल्या देवदेवतांपासून आपल्या राजे राजवाड्यांपासून ते आता आपण बोलते इथपर्यंत बघा. घरातली व्यक्ती जर आपण बाहेर काढू शकलो तरच घर पडतो. कारण ते त्यांना घरातलाच माणूस घरच्याला घाबरत नाही. नाहीतर गावात भीती असती. आता मला पण माहिती तर आजूबाजूला टेप करतात. परत मी सांगतो मी कुणाला गावतो काही घेतली नाही. तुम्ही टेप करा कुणाला पाठवा कुणाकडे
लाभार्थी म्हणून जाणार नाही. काही लोक चोरून चोरून ऐकत असतील आणि त्यांना पण माझा स्वभाव चांगला पाहिजे. मी इथून पुढे बोलणार आहे आणि मनमुक्त बोलणार आहे. मी काय कुणाला मला हे अतिशय पटले नाही. साहेबाने एकुलती एक मुलगी आहे आणि त्यांना काय वाटत असेल ह्या वयात 10 वर्ष साहेब जरा जुने असू द्या. त्यांना सगळ्यांना काय केलं असं तुम्हाला पण नाही. वय वाढले म्हणून वयस्कर माणसाला तुम्ही कमजोर समजू नका. आणि विशेष करून मी फिरतोय ना आता आम्ही फिरतोय तर तरुण मला आश्चर्य वाटतं की मध्य जी आहे ना आमची पिढी हीच जरा लाभार्थी झाली. तरुण पोरे जे आहेत ना ते म्हणतात आम्ही बघून घेऊ काय करायचं. म्हणजे माझं दुर्दैव की माझ्या वयाची माणसं जरा लांबचा विचार करणारी. तरुण पोरे म्हणतात बघू पुढचं पुढे आमच्या जिद्द आहे आम्ही आमचं करू. आणि वयस्कर माणसाला माहिती साहेबांनी काय केले त्यामुळे त्यांना सांगायची गरज नाही. मला एक सांगा साहेब एवढे वर्ष होते साहेबांनी कधी कुणाला आवाज सोडून बोललेला असेल साहेबांनी कधी कुणाचा भाप काढला असेल तर मला सांगा. कधीच नाही. त्या माणसांनी प्रत्येकाला रिस्पेक्ट दिला. फक्त मधले 25-30 वर्ष त्यांनी ते दुसऱ्यांना सोपवलं होतं की बाबा मी दिल्लीत आहे तर तुम्ही हे बघा. नंतर जसं आता मी माझा कारखाना माझ्या मुलावर सोपवत आहे त्याच्यानंतर मी जर 20 वर्षांनी तिथे गेलो तर वॉचमन जर मला आज सोडला तर मी काय वॉचमन माहित नाही असं घडलेलं आहे. आता तुम्हाला मोठा उद्योगपती जर सांगतो तो रेमंड वाला सिंगानी आहे. त्याने पोराला प्रेमाने सगळे कंपनीने शेअर दिले. पोराने बापालाच बाहेर काढले. बाप आता बिचारा घर बोलत फिरतोय. हा इतिहास आहे. पण बरंच सांगतो आपण खेडेगावातली माणसं आहोत. आपण मरेपर्यंत वडिलांना आईला सांभाळतो त्यांचा दवा दारू तो